ईशु स्वर्ग में चढ़ी जहा जे दिशी देवनी ईशुला मरेल मासून जीता करेल हता तेना दोन चेला नजीक ने गाँव में जा हता चालता ते ईशु ने हारी जी हुएल हता तेने बारा मा गोठी करो हता तेहला आशा हती का तो ख्रिस्त हता पन तहाज तेला मारी टाका आता ते बाइका सांगते है का तो फिरी नी जीता हुई गे है तेहला माहित नहीं पड़ो का कने गोठवर विश्वास करू ला हा। ईशु ने तेहा पासी यीनी तेहने हारी चालू ला लागना पन ते तेला ओळखी नहीं सकना तेनी सोदा का ते कने बारा मा गोठी करो हता ते तेला मागले दिस सामा ईशु ने हारी हुएल ओके घटना ने बारा मा सांगना ते ही इचारा का ते एखाद परदेशी ने हारी गोठी लावी रहना हा जेला माहित नहीं होता का यरूशलेम मा काय हुएल होता तहा ईशु ने तेहला समझवा का देवना वचन ख्रिस्त ने बारा मा काय सांग हो खूब समय पूरा देव सहुन बोलनार सी सांगेल होता का वेट लोका ख्रिस्तला दुख देतील अन मारी टाकतील पण देव सहुन बोलनार सी ये भी सांगेल होता का तो तिसरे दिशी जीता हुई उठील जदव त्या ते शहर मा जाई पूर्णात जट त्या दोन जन रहूला माग होता ता पावत लगभग एच हुई गए होती तेही ईशुला तेहने हारी रहूला साठी आमंत्रण करना तहा तो तेहने हारी एक घर मा गे तेहने रात ने जेवन ला खावला साठी बिसी गे ईशु नी एक भाकर ला लिनी देवला धन्यवाद दिना अन मागून तेला मोडना अचानक तेहला माहित पड़ गे का तो ईशु होता पण तेज समय तो तेहना डोळा पासून अलोप हुई गे ते दोन जनशी एक दुसरेला सांगा तो ईशु होता ते साठी जदव तेने आपला देवने वचन ला समजव होता तो आपले खूब उत्साह मा होता लेगज ते निंगीने परत यरुशलेम मा गेत जदव ते जाई पूर्णात तो ते ही चेला साला सांगा ईशु जीता आहा आम्ही तेला हेरना हाव चेला जदव गोठी करो होता ईशु अचानक ते खोली मा तेहने हारी प्रगट होईना तेने सांगा तुम्हाला शांति मिळो चेलाशी इचारा का तो एखाद भूत होता पण ईशु ने सांगा तुम्ही कज भीत आहात तुम्ही कज नहीं इचारा का यो खरे खरज मा ईशु आहा माने हात अन पाय सहला हेरा भूता सापाशी ईसा शरीर नहीं रहो जिसा मा पासी आहा ये दाखवला साठी का तो काही भूत नहीं आहा तो खावला साठी काही मागना तेही तेला मासुना एक तुकड़ा दिदा अन तेनी तेला खाई लिदा ईशु ने सांगा माने बारा मा देवना वचन जी काही भी सांग होता नक्की जुईल मा तुम्हाला सांगी दिनेल का ये हुईला जरूरी हा ता ईशु ने तेहला देवना वचन बेस करीनी समझवा तेनी सांगा खूब समय पुढ़ देव सहून बोलनार सी लिखेल होता का माला ख्रिस्तला दुख भोगूला पड़ील मरूला पड़ील अन फिरीनी तिसरे दिशी मरेल मासून जीता हुई उठूला पड़ील ते देव सहून बोलनार सी ये भी लिखेल होता का माना चेला देवने वचनला जाहिर करतील ते दरेकला पछतावा करूला सांगतील जो त्या तिसा करता हा तो देव तेहने पाप सहला माफ करील माना चेला या संदेशना प्रचार करूला यरुशलेम मासून सुरुवात करतील तहा ते अख्खे जाग अख्खे जाती सामा जातील तुम्ही माने दरेक गोठी अन कामना साक्षी होया जी मा सांगनेल अन करनेल ती अखासा बी जी माने हारी होईना हा पुढले 40-30 से समय दरम्यान ईशु तेने चेला से पुढ खूब वखत प्रगट होईना एक वखत तो एक समय 500 करता वधारे लोका से पुढ प्रगट होईना तेनी तेने चेला साला खूब रीत कन साबित करा का तो जीता हा अन तेनी तेहला देवने राजने बारा मा शिक्षण दिदा ईशु ने तेने चेला साला सांगा देवने माला स्वर्ग अन धरती ने दरेक मानुष व राज करूना अधिकार दिएला हा ते साठी आता मा तुम्हाला सांगा हा जाईनी अखे जाती से लोका साला चेला बनवा ईसा करूला साठी तुम्ही तेहला बहास पोसा अन पवित्र आत्मा ने नाव कन बाप्तिस्मा देवला हा जी काहे भी मा तुम्हाला आज्ञा दिना हा त्या अख्खे गोठी साला मानूला भी तुम्ही तेहला शिकूला आहा आठव राखा मा कायम तुमने हारी रहीन ईशु मरेल मासून जीता हुई उठूने 40-30 मागून तेनी तेने चेला साला सांगा जा पावत माना बहास तुम्हाला सामर्थ्य नहीं दे
ताव पावत यरुसलेम मा रहा तो तुमावर पवित्र आत्मा दवाडू ने मार्फते ईसा करील तहा ईसू सरग मा निंगे गे अन एक ढगनी तेला तेहने नदर पासून दपाडी लीना। सरग मा ईसू अखे वस्तु सहवर राज करूला देवने जेवने हाथ सहून बिसी गे।